लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतलेली आहे. ईव्हीएम मतमोजणीनंतर पोस्टल मतमोजणी करण्यावरती इंडिया आघाडीचा आक्षेप आहे. पोस्टल मतदानाची मोजणी सर्वात आधी करण्याची मागणी ही इंडिया आघाडीकडनं करण्यात आलेली आहे. काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद, डीएमकेचे नेते टी आर बालू, सीताराम येचुरी, डी राजा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचं कळतंय. तर निवडणूक आयोगाची भेट घेत या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काही मागण्या निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. मागण्या काय आहेत बघूयात. बॅलेट पेपर निकाल ईव्हीएम निकालापूर्वी जाहीर करावेत ही मुख्य मागणी. मोजणी नियमानुसार व्हावी आणि पर्यवेक्षकांनी नियम पाळावेत अशी मागणी इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. मतमोजणीवरती सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवावं, कंट्रोल युनिटची पडताळणी करावी. ईव्हीएम मशीनमधनं येणारा डेटा निश्चित केला पाहिजे अशीही मागणी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. ईव्हीएम सील केल्यावरती पडताळणीसाठी मोजणी एजंट असावे. Oh, 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 oh.